आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. कसई दोडामार नगरपंचायतीत सत्ता भाजपची देणार असून विरोधकांना लोळवणार तर प्रभाग क्रमांक 11 मधून भरघोस मताने निवडून येणार असल्याचा दावा उमेदवार नितीन मणेरकर यांनी केला आहे. कसई दोडामार नगरपंचायतीच्या निवडणुकीला प्रत्यक्ष मतदानाला अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या निवडणुकीत भाजपाने अतिशय मातब्बर असे उमेदवार दिलेले आहेत. याच उमेदवारांपैकी एक उमेदवार म्हणजे नितीनजी मणेरकर. स्वतः पेशाने इंजिनियर आहेत. मागीलसुद्धा निवडणुकीत ते निवडणुकीला सामोरे गेलेले होते. अवघ्या 1 मताने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र यावेळी पूर्ण ताकदीनशी निवडणुकीला सामोरे जात आहेत. आपण त्याशी थेट संवाद साधूया. नितीनजी नमस्कार. मागच्या वेळी अवघ्या 1 मताने आपला पराभव झालेला होता. यावेळीसुद्धा पुन्हा एकदा नव्या जोमाने आपण निवडणुकीला सामोरे जात आहे. काय व्हिजन आहे पहिलं आपलं, आणि मागचा जो पराभव आहे त्याची जी कुठेतरी एक उणीव आहे किंवा एक मनात सल आहे ती यावेळी पूर्णपणे आपण भरून काढण्यासाठी एक निगरगट्ट मनाशी बांधलेली आहे, काय सांगाल? नमस्कार, मी नितीन प्रभाकर मणेरकर वॉर्ड क्रमांक 11 मधून निवडणूक लढतो आहे आणि हा माझा स्वतःचा वार्ड आहे. त्यामुळे मला 101% मला खात्री आहे की मी निवडून येणार. मागच्या वेळी मी निवडणूक लढलेलो म्हणजे ॲक्च्युली पहिल्यांदाच राजकारणात शिरलो मागच्या वेळी 5 वर्षात, आणि त्यावेळी समोरच्या म्हणजे दुसऱ्या वॉर्डमधून मी निवडणूक लढलेलो. त्यावेळी माझा फक्त 1 मताने पराभव झालेला आणि तो पराभव आता होऊ नये मी त्यासाठी माझा जबरदस्त प्रयत्न आहे आणि मी पूर्ण ताकदीनिशी ह्या वॉर्डमध्ये निवडून येणार याची मला 100% खात्री आहे. आणि हा वॉर्ड माझा स्वतःचा असल्यामुळे आणि ह्या वॉर्डात मला लहान म्हणजे बारीक सारीक काय काय कामं करायची आहेत ती माहीत असल्यामुळे मी बऱ्यापैकी यश मिळवणार. नक्कीच. आपण आता हा तुमचा हक्काचा आणि स्वतःचा वॉर्ड आहे. मागच्या वेळी दुसऱ्याच्या प्रभागातनं, दुसऱ्या जे तुमचं होम पिच नाही आहे अशा प्रभागातनं आपण उमेदवारी त्या ठिकाणी मिळवलेली होती. निवडणुकीला सामोरे जावा गेलात आणि फक्त 1 मताने त्या ठिकाणी पराभव मिळाला होता. पण यावेळी तुमचं स्वतःचं होम पिच असल्यामुळे हे मोठं टेन्शन तुम्हाला नाही आहे. त्यावेळी तुमच्या मतदारसंघातनं ज्या उमेदवाराने या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती त्या उमेदवाराने तुमच्या या प्रभागातील मतदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात, समाधानी आहेत तिथले मतदार, काय सांगाल? मागच्या वेळी माझे मित्र त्यांची मिसेस सुषमा लवमिरकर ह्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या होत्या शिवसेनेमधून. त्यांनी ह्या वॉर्डमध्ये ॲक्च्युली तसं बघायला गेलं दिसण्याजोगं काहीच काम दिसत नाही बऱ्यापैकी, म्हणजे अजिबात वॉर्डमध्ये अजिबात लक्ष त्यांनी दिलेलं नाही. हा एक मला फायदा होणार आहे कारण मी प्रत्येक वेळी वॉर्डमधल्या सगळ्या लोकांच्या 5 वर्षात टचमध्ये होतो आणि मला आणि समाजकार्य पहिल्यापासून समाजकार्याची आवड आहे. राजकारण मी हल्ली आता शिकलो आहे आणि प्रत्येक वेळी समाजकार्य प्रत्येक मदत करणं गरजूनं वगैरे सगळं चालू आहे. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं किंवा कुठे अडीअडचणीला धावून जाणं हे माझं सुरुवातीपासून ह्या वॉर्डमध्ये काम चालू आहे, त्यामुळे बऱ्यापैकी आहे. आणि मागच्या 5 वर्षात ह्या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराने काहीच काम केलं नाही, त्याचा मला बऱ्यापैकी फायदा होणार आहे. नक्कीच. अशा कोणत्या समस्या आहेत ज्या मार्गी लागलेल्या नाही आहेत आणि तुम्ही त्या प्राधान्याने सोडवणार आहात? समस्या बऱ्याच आहेत कारण हा विषय कसा आहे, 11 नंबर वॉर्ड हा दोडामार्ग बाजारपेठेतला वॉर्ड आहे आणि कोणी इकडने उतरल्याबरोबर मेन म्हणजे पार्किंगची व्यवस्था अजिबात नाही आहे इकडे, अजिबात पार्किंग नाही आहे. आणि कुठे गाड्या लावतात, 2 व्हीलर लावतात, 4 व्हीलर लावतात आणि मागून येणाऱ्या गाड्यांना त्रास होतो आणि एकदम हे होतं आहे म्हणजे कंजेस्टेड होतं आहे सगळं. त्यामुळे मेन पार्किंगची व्यवस्था मी करणार आहे. आणि रस्ता तर एकदम खराब झाला आहे, बांद्यापासून दोडामारपर्यंत रस्ता खराब झाला आहे. त्यापेक्षा आमच्या 11 नंबर वॉर्डमध्ये 2 व्हीलर्ससुद्धा घेऊन जाण्यासारखा रस्ता शिल्लक राहिलेला नाही. आणि मेन म्हणजे माझं रस्ता करण्यासाठी मी हे करणार, सपोर्ट करणार आहे बऱ्यापैकी. आणि मेन गटार व्हायला पाहिजेत दोन्ही साईड. 11 नंबर वॉर्डमध्ये बाजारपेठेमध्ये दोन्ही साईडला गटार नाही आहेत, त्यामुळे रस्ता कितीही झाला तरी गटार नसल्यामुळे तो प्रॉब्लेम होतो आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथं हे आहे मच्छी मार्केटसाठी
जागा उपलब्ध झालेली आहे ते ॲक्च्युली 5 वर्षात व्हायला पाहिजे होतं, ते अजिबात झालं, पाठपुरावा नसल्यामुळे झालेलं आहे. आणि ते माझं फर्स्ट प्रिफरन्स मच्छी मार्केट आणि सुसज्ज इमारत तिथं उभी ठोकणार आहे. हा विषय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समोरच पिंपळेश्वर हॉल म्हणून आहे, त्या पिंपळेश्वर हॉलमध्ये एवढी चांगली करण्याजो कामं भरपूर आहेत, ते सुशोभीकरण करणं हे माझं प्रमुख काम असेल. बऱ्यापैकी स्वतः पेशाने इंजिनियर आहेत, अभ्यास आहे या भागाचा, आणि महत्त्वाचं म्हणजे 11 नंबर प्रभाग जो आहे तो दोडामार्ग नगरपंचायतचा चेहरा म्हणायला हरकत नाही, कारण प्रदीप चांदेलकर यांच्या घरापासनं जे मेन आपलं गांधी चौक आहे, पिंपळेश्वर सभागृह आहे, ह्याला लागून संपूर्ण गोवा रोडच्या अगदी वनविभाग कार्यालय इथपर्यंत हा प्रभाग पसरलेला आहे. त्यामुळे दोडामार्गमध्ये कोणताही नागरिक जरी आला तालुक्यातून तरी त्याचा चेहरा जो आहे आणि या चेहऱ्याचे मालक खऱ्या अर्थाने नितीनजी यांना म्हणायला हरकत नाही, आणि त्यांनी एक ध्येय बांधलेलं आहे की हा चेहरा जो आहे तो खऱ्या अर्थाने लोकांना एक आपलंसं शहर वाटलं पाहिजे, सुसज्ज शहर वाटलं पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी अनेक संकल्प आपल्या मनात आणलेले आहेत. जसं की पिंपळेश्वर सभागृहाचं सुशोभीकरण, मच्छी मार्केटचे बोलले, दोडामार्ग नगरपंचायतचं मच्छी मार्केट हा विषय खऱ्या अर्थाने काही तांत्रिक बाबींमुळे अडकलेला आहे, तिथल्या लोकांच्या काही समस्या आहेत, तर स्वतः नितीनजीने जसं म्हटलंय पुढाकार घेतला तर निश्चित हा प्रश्न मार्गी लागू शकतो. आणि नितीनजी एक महत्त्वाचा अजून एक प्रश्न की आपल्या प्रभागातील महिला आहे, युवक आहेत, वृद्ध आहेत, तर अशा लोकांसाठी काही आपण मनामध्ये संकल्पना ठेवलेल्या आहेत की या लोकांचं आपण नगरपंचायतच्या माध्यमातून समाधान करू शकता? तर मागच्या वेळी महिला इकडे 5 वर्ष निवडून आलेल्या, पण त्या त्यांनी 5 वर्षात महिलांसाठी असं खास काहीच केलेलं नाही. मेन म्हणजे महिलांना पाण्याची नळ योजनेची व्यवस्था, किती वाजता पाणी येतं, किती वाजता नाही, हे सगळं म्हणजे नियोजनबद्ध अजिबात नाही. ह्या वार्डमध्ये तर अन्याय होत आहे प्रत्येक वेळी. बाजारपेठमध्ये पाणी कधीच नियोजन नसतं, आणि हा मेन पाण्याचा विषय मी प्रामुख्याने घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युवक इकडचे सगळे गोव्यात चालले आहेत कामाला, किंवा बाहेर पुण्या मुंबईला, ह्या वार्डमधले बाजारपेठेमधले, आणि नारायण राणेच्या आशीर्वादाने इकडे MIDC होते आहे, आणि त्या MIDC जास्तीत जास्त इकडचे युवक रोजगार, लघुउद्योग म्हणा किंवा काय, तो रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी त्यांना प्रोत्साहन देणार आहे बऱ्यापैकी. नक्कीच गांधी चौकातील एक पिंपळेश्वर सभागृह हे प्रत्येकांचं एक आदरस्थान आहे, आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. शहरातील बरीचशी मंडळी आहेत ती तिथे सातत्याने ये जा करत असतात. वृद्धसुद्धा या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात. त्यांच्यासाठी एखादी योजना आपल्या डोक्यामध्ये आहे का की त्यांचं थोडंसं मनोरंजन होईल, त्यांना तिथे नीट बसता येईल, काय सांगा? आता पिंपळेश्वर हॉल एवढी मस्त एरिया आहे, तिथं बसण्यासाठी मेन म्हणजे तिकडे स्ट्रीट लाईटचा एक मी हॅलोजन लावून देणार आहे तिकडे, म्हणजे तिकडे 24 तास माणसं बसून आणि बसण्यासाठी सोप्याची व्यवस्था करणार आहे, म्हणजे सीट वगैरे बांधून. आणि मेन म्हणजे तिकडे वृत्तपत्र एक स्टँड करणार आहे, आणि जेणेकरून त्यांना एक मनोरंजन होईल आणि एक माहिती पण मिळेल जगाची. हा माझ्या डोक्यात एक चांगला हे आहे. नक्कीच शहर म्हटल्यानंतर किंवा नगरपंचायत म्हटल्यानंतर लोकांचा सहभाग त्या विकासामध्ये आला पाहिजे, लोकांच्या डोक्यातील संकल्पनांच्या माध्यमातून शहराचा विकास झाला पाहिजे. तर अशा महिलांसाठी, युवकांसाठी तुमच्या प्रभागातील प्रत्येक मतदाराचं या ठिकाणी आपण सूचना आणि संकल्पना या ठिकाणी घेऊन विकासाची कन्सेप्ट एक तयार करणार आहात. काय नेमकं हा तुमचा प्रयोग आहे किंवा डोक्यात कुठची संकल्पना आहे की ह्या सूचना किंवा लोकांचे ज्या काही तुम्हाला नवीन नवीन प्रयोग सूचना सुचवायच्या असतील तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कुठच्या माध्यमाची निवड करणार? चांगला प्रश्न विचारला साहेब. मेन म्हणजे सूचना प्रत्येकाचं म्हणजे बोलू शकत नाही, प्रत्येक येऊन बाबा आमच्यापर्यंत किंवा कायपर्यंत बोलू शकत नाही. त्यासाठी मी एक माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, ती म्हणजे एक सूचना पेटी मी तयार करणार आहे. म्हणजे माझं मेन म्हणजे दुकान घर एकच आहे, आणि बाजारपेठेमध्ये सेंटरमध्ये माझं दुकान असल्यामुळे तिथं मी एक सूचना पेटी लावणार आहे. कोणी आमच्या वार्डमधलं असू दे किंवा बाजारपेठलं असू दे किंवा आमच्या गावातलं असू दे, त्यांची सूचना त्यांनी मला आयडिया द्यायची अमुक आणि ते लिहून त्याच्यात टाकायचं, आणि त्या सूचनांचं मी
त्यांच्याकडे निरसन केलं जाईल. नक्की शहर विकासाच्या ज्या सूचना आहेत किंवा नवीन संकल्पना असतील, शहर विकासासाठी काय झालं पाहिजे ह्या ज्या संकल्पना असतील, त्या त्यांच्या मनातील संकल्पना या ठिकाणी आपल्या नगरसेवकापर्यंत पोहोचवण्याचं हे एक महत्त्वाचं माध्यम ठरणार आहे आणि ही एक नाविन्यपूर्ण अशा प्रकारची कन्सेप्ट या ठिकाणी नितीनजी यांनी व्यक्त केली आहे. शेवटी एकच प्रश्न नितीनजी, आपण निवडणुकीला सामोरे जात आहे, निवडणूक ही आपल्यासाठी नवीन नाही आहे, ही निवडणूक आपल्यासाठी निश्चित प्रतिष्ठेची आहे पण तितकीच सोपीसुद्धा आहे अशा प्रकारचं आपण या ठिकाणी मनोदन व्यक्त करताय, काय आव्हान असेल मतदारांनी तुम्हालाच काय या ठिकाणी मतदान करावं, तुम्हालाच का निवडून द्यावं? मी प्रभाग क्रमांक 11 निवडणूक लढत आहे, बरोबर आहे, आणि मला का निवडून द्यावं म्हणजे मी एक स्वतः सुशिक्षित आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि प्रत्येक वेळी मी लोकांच्या म्हणजे समाजकार्यासाठी मी कायम तत्पर असतो. प्रत्येक वेळी काही असू दे, म्हणजे अपेक्षा न ठेवता मी मागील 20-25 वर्ष मी समाजसेवेमध्ये आहे, त्यामुळे मला बऱ्यापैकी जाण आहे इकडच्या लोकांची आणि हे आहे, त्यामुळे मला निवडून नक्की लोक देतील. नक्कीच एक लोकसेवक म्हणून मी लोकांसाठी काम करणं या ठिकाणी महत्त्वाचं मानतो, त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास नक्कीच या ठिकाणी दाखवतील. ज्या काही उणीवा आहेत त्या या निवडणुकीत निश्चित मार्गी लागतील आणि आपला विजय पक्का असेल अशा प्रकारचा मनोदय या ठिकाणी नितीन मंडरेकर यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामॅन हर्षल सह संदीप देसाई, दोडामार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.